आम्हाला फरक पडत नाही जवर आमचं गुन्हे जात नाही आम्हाला फरक पडत नाही जवर आमचं गुन्हे जात नाही चला आपल्याला काय होत आहे आपण तर या जगाचे राजा आहोत ग्रस्त असतील कोमजलेले आपण तर टवटवीत ताजे आहोत त्यामुळं आपल्याला काही होत नाही आपण करोनाला भीत नाही आम्हाला काहीच फरक पडत नाही जवर आमचं गुन्हे जात नाही घरात बसून कंटाळा आला म्हंटल जरा फेरफटका मारूया घरात बसून कंटाळा आला म्हटलं जरा फेरफटका मारूया खरच एवढं सिरियस आहे का जरा खाली जाऊन पाहूया अरे आपण कुणाला कशाला घाबरायचं आपण कुणाच्या बापाच खात नाही अरे आपण कुणाला कशाला घाबरायचं आपण कुणाच्या बापाच खात नाही आम्हाला काही फरक पडत नाही जवळ आमच्या घरचं कोणी जात नाही एक ॲम्ब्युलन्स जाते एक सायरन वाजत राहतो एक अँब्युलन्स जाते सायरन वाजत राहतो एक प्रश्न जीवाचा काळजाला भासत राहतो आम्हाला कशाची काळजी आम्हाला कशाची काळजी आमच्यासाठी हे बात नाही आम्हाला काही फरक पडत नाही जवळ आमच्या घरच कोणी जात नाही जॉब आहे मान्य आहे पैसा लागतो मान्य आहे घरात बाजीवाला नाही दूध नाही अहो सगळं सगळं मान्य आहे घरात बसणाऱ्याला आमच्याकडून साथ नाही नाही आम्हाला फरक पडत कारण आमचं कोणी जात नाही पोलीस हवालदार रोज थकतात नर्स वॉर्ड बॉय स्वतःच्या जीवाशी खेळतात तुमच्यासाठी राबतायत उन्हातानात खपतायत त्यांच्या घरचे त्यांच्या फोनची वाट बघतायत तरीही बाहेर पडायचं त्यांना त्रास द्यायचा तोंड वर करून म्हणायचं आपल्याला कोणी नडत नाही आम्हाला काही फरक पडत नाही जवळ आमचं जात नाही एक एक माणूस जातोय हो आपल्या आजूबाजूचा एक एक माणूस जातोय हो आपल्या आजूबाजूचा सलीमचा चाचा श्यामचा भाचा मित्र श्यामचा बाप बाळूचा बाहेर पडणार पाऊल मनाला का खात नाही बाहेर पडणार पाऊल मनाला का खात नाही आम्हाला फरक पडत नाही जवळ आमचं जात नाही आता फक्त आकडे कळतायत कोणाच्या तरी बोड्या जळतायत घरातला अजून कोणी गेलं नाही उचलून कोणाला नेल नेलं नाही म्हणे म्हणे आम्ही सुशिक्षित आमच्यातला अडाणीपणा जात नाही आम्हाला काहीच फरक पडत नाही जवळ आमच्या घरचं कोणी जात नाही विनोद करून झाले गाणी म्हणून झाली तुमच्या दारासमोरून कोणाची अंतयात्रा गेली माणूस आहे ही हसण्याची बाब नाही माणूस आहे ही हसण्याची बाब नाही आम्हाला फरक पडत नाही जवळ आमचं कोणी जात नाही आता थोडस सिरियस होऊयात कोरोनाशी लढा देऊया आणि त्याला पळवून लावूया आणि त्यासाठी शासनाने तोंडाला मास्क लावा घरी आल्यावर साबधाने हात स्वच्छ धुवा खोकताना शिंकताना रुमालाचा वापर करा तुमच्यात काही करोनाची लक्षणं आढळली तर त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा गव्हर्नमेंट डॉक्टर्स पोलीस यांना सहकार्य करूया कृपया घरातच थांबा आणि सुरक्षित रहा, कवी अक्षय जोशी सादर करते विजय गायकवाड